Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. उरणमधील यशस्वी शिंदेच्या हत्येनं समाज मन हादरून गेले. या प्रकरणात सातत्यानं नवनवे अपडेट समोर येत आहेत. आता या प्रकरणातील एक CCTV समोर आलाय. यावरून स्पष्ट होतंय की हत्येच्या वेळी नराधम आरोपी दाऊद शेख हा तिच्यासोबतच होता. एकतर्फी प्रेमातून गेल्या अनेक वर्षांपासून तिच्या मागावर असलेल्या नराधमानं यशस्वीला अक्षरशः हाल हाल करून मारल्याचं समोर आले. अत्यंत भयावह अवस्थेत यशस्वीचा मृतदेह आढळून आला. यशस्वीच्या वडिलांनी दिलेल्या जबाबात दाऊद शेख नावाच्या व्यक्तीचा उल्लेख केला होता. आता या प्रकरणात एक CCTV फुटेज समोर आले. यामध्ये 25 जुलैला दुपारी 2:14 यशस्वी शिंदे जिथं तिचा मृतदेह आढळला त्या ठिकाणाकडे जाताना दिसत आहे. या ठिकाणी 2:22 आरोपी दाऊद शेख देखील जाताना दिसून येतोय. यावरून हत्येच्या वेळी दाऊद हा तिथंच होता हे स्पष्ट झालं असल्याचं बोललं जातंय. या प्रकरणी पोलिसांनी कर्नाटकमधून मोहसिन नावाच्या एका व्यक्तीला अटक केली आहे. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार मोहसिन देखील यशस्वीच्या संपर्कात होता. त्याच्यावरूनच दाऊद आणि यशस्वीमध्ये नेहमी भांडणं व्हायची. 25 जुलैला घरातून दुपारी 1:30 सुमारास मैत्रिणीच्या घरी जाण्यासाठी म्हणून यशस्वी पनवेल स्टेशनकडे गेली. सायंकाळी साधारण 4:30 तिचा फोन बंद झाला. त्यानंतर यशस्वी कुणालाच दिसली नाही. अखेर 27 जुलैला तिचा मृतदेह सापडला. या घटनेनंतर समाज मन आक्रोशित झालं. सरकारनं गांभीर्यानं दखल देखील घेतली. असं असलं तरी या प्रकरणातील मुख्य आरोपी दाऊद अद्यापही हाती लागलेला नाही. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.